हाय एवरीवन, वेलकम बैक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चैनल। आज आपण पाहणार आहोत आपले उरलेले जे प्रीपोजिशन्स आहेत ते। चला तर मग सुरू करूया। फर्स्ट प्रीपोजिशन आहे बी वाय बाय, मीन्स द्वारे, शेजारी, जवळ आणि प्रवास। आता प्रवास म्हणजे काय, तर आपण ज्या वाहनाने, ज्या व्हेकलनी प्रवास करणार आहे, करत आहे किंवा केलेला आहे त्याच्या अगोदर काय करायचं आहे, बाय हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे। म्हणजे व्हेकलच्या अगोदर बाय हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे। आता एक्झाम्पल्स पहा। द हाऊस इज बाय अ रिव्हर। द हाऊस इज बाय अ रिव्हर मीन्स घर नदी काठी आहे। डेव्हिड लिव्ज बाय अ ट्रेन स्टेशन। डेव्हिड लिव्ज बाय अ ट्रेन स्टेशन म्हणजे काय, डेव्हिड रेल्वे स्टेशन जवळ राहतो। आय गो टू स्कूल बाय बायसिकल। आय गो टू स्कूल बाय बायसिकल मी सायकलने शाळेत जातो। मी सायकलने शाळेत जातो। बायसिकल हे काय आहे, एक व्हेकल आहे। त्याच्या अगोदर काय केलं आहे, बाय हे प्रिपोजिशन यूज केलं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा। डॉली गोज टू ऑफिस बाय कार। डॉली कारने ऑफिसला जाते। डॉली कोणत्या व्हेकलने ऑफिसला जात आहे, कारने। या कारच्या अगोदर काय करायचं आहे, बाय हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे। डॉली गोज टू ऑफिस बाय कार। डॉली कारने ऑफिसला जाते। आता नेक्स्ट बायचा यूज काय आहे, तर पेमेंट। पेमेंट म्हणजे काय, पेमेंट चेकनी किंवा आपण कार्डनी जर पेमेंट करणार असेल तर त्याच्या अगोदर बाय हे प्रिपोजिशन येतं। वी पेड फॉर द कम्प्युटर बाय चेक। वी पेड फॉर द कम्प्युटर बाय चेक आम्ही चेकने संगणकासाठी पैसे दिले। कॅन आय पे बाय क्रेडिट कार्ड। कॅन आय पे बाय क्रेडिट कार्ड मी क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का। इथं लक्षात ठेवा, चेकनी किंवा कार्डनी जेव्हा आपण पेमेंट करत असतो तेव्हा बाय हे प्रिपोजिशन येतं, पण जेव्हा आपण कॅशनी पेमेंट करत असतो म्हणजे रोख रक्कम देत असतो तेव्हा काय करायचं आहे, इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे। एक्झाम्पल पहा। डेव्हिड पेड इन कॅश फॉर द न्यूजपेपर। डेव्हिडने वृत्तपत्रासाठी रोख रक्कम दिली। म्हणजे जेव्हा रोख रक्कम देतो किंवा कॅश मध्ये पेमेंट करतो त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन येतं, आणि चेक किंवा कार्डने पेमेंट करत असेल तेव्हा बाय हे प्रिपोजिशन यूज होत। नेक्स्ट यूज पहा। बिफोर और ऍट अ पर्टिक्युलर टाइम म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत जेव्हा सांगायचं असतं तेव्हा काय करायचं, बाय हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे। एक्झाम्पल्स पहा। प्लीज सेंड अस द पेमेंट बाय टुमारो। प्लीज सेंड अस द पेमेंट बाय टुमारो म्हणजे काय, तर कृपया आम्हाला उद्यापर्यंत पेमेंट पाठवा। उद्यापर्यंत म्हणजे काय, तर त्याच्या अगोदरही, आजही तुम्ही जर पेमेंट पाठवलं तरीही चालेल, म्हणून काय, बाय हे प्रिपोजिशन यूज केलेलं आहे। पण उद्याच पाठवा असं सांगायचं असेल तेव्हा काय, बाय हे प्रिपोजिशन येणार नाही। नेक्स्ट एक्झाम्पल पहा। गेस्ट्स मस्ट वेकेट देअर हॉटेल रूम्स बाय 11 AM म्हणजे काय, तर पाहुण्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत हॉटेलच्या खोल्या सोडल्या पाहिजेत। म्हणजे 11 च्या नंतर चालणार नाही, 11 वाजेपर्यंत सोडल्या पाहिजेत। म्हणजे 11 च्या अगोदर जरी सोडल्या तरी चालतील, म्हणून काय, बाय 11 AM असं दिलं आहे। पण जर 11 वाजताच सोडायच्या आहेत असं सांगायचं असतं तर ऍट 11 AM हे प्रिपोजिशन आलं असतं। ऍटचा यूज आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे। गेस्ट मस्ट वेकेट देअर हॉटेल रूम्स बाय 11 AM म्हणजे काय, तर पाहुण्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत हॉटेलच्या खोल्या सोडल्या पाहिजेत। स्टुडंट्स मस्ट रजिस्टर बाय द एंड ऑफ जून म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी जून अखेरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे। नेक्स्ट बायचा यूज काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर बाय हे प्रिपोजिशन यूज होतं। तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत ते इथे दिलेत पहा। माय, माय सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, आर सेल्फ, युअर सेल्फ,
themselves हे काय आहेत रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहेत आणि याच्या अगोदर बाय हे प्रीपोजिशन यूज होतं. एग्जांपल पहा, सारा इज लर्निंग बाय हरसेल्फ. सारा स्वतः शिकत आहे. सारा इज लर्निंग बाय हरसेल्फ. सारा स्वतः शिकत आहे. यू कॅन डू दिस वर्क बाय युअर सेल्फ. हे काम तुम्ही स्वतः करू शकता. यू कॅन डू दिस वर्क बाय युअर सेल्फ. हे काम तुम्ही स्वतः करू शकता. नेक्स्ट प्रिपोजिशन पहा, ड्यूरिंग. ड्यूरिंग मीन्स दरम्यान. काही गोष्टी चालू असताना, म्हणजे काहीतरी चालू असताना जेव्हा एखादी गोष्ट घडत असते तेव्हा काय करायचं आहे, ड्यूरिंग हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. एक्झाम्पल्स पहा, ही फेल अस्लीप ड्यूरिंग द मूवी. चित्रपट सुरू असताना त्याला झोप लागली. ही फेल अस्लीप ड्यूरिंग द मूवी. चित्रपट सुरू असताना त्याला झोप लागली. ही लिव्ड अब्रॉड ड्यूरिंग द वॉर. युद्धादरम्यान तो परदेशात राहत होता. ही लिव्ड अब्रॉड ड्यूरिंग द वॉर. म्हणजे काय, तर युद्ध चालू असताना तो परदेशात राहत होता. द चिल्ड्रन वर क्वाइट ड्यूरिंग द क्लास. क्लास चालू असताना मुलं शांत होती. द चिल्ड्रन वर क्वाइट ड्यूरिंग द क्लास. क्लास चालू असताना मुलं शांत होती. फॉर. फॉर मीन्स च्या साठी. फॉर मीन्स च्या साठी. आय हॅव ब्राउट अ कप ऑफ टी फॉर यू. मी तुमच्यासाठी एक कप चहा आणला आहे. आय हॅव ब्राउट अ कप ऑफ टी फॉर यू. मी तुमच्यासाठी एक कप चहा आणला आहे. टेक दिस मेडिसिन फॉर अ मंथ. टेक दिस मेडिसिन फॉर अ मंथ. म्हणजे काय, हे औषध महिनाभर घ्या किंवा हे औषध महिन्याभरासाठी घ्या. आय बेक्ड अ केक फॉर युअर बर्थडे. मी तुझ्या वाढदिवसासाठी केक बेक केला आहे. आय बेक्ड अ केक फॉर युअर बर्थडे. मी तुझ्या वाढदिवसासाठी केक बेक केला आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन पहा, फ्रॉम. फ्रॉम मीन्स काय, कडून किंवा पासून. वी गॉट अ रिप्लाय फ्रॉम हिम. त्याच्याकडून आम्हाला उत्तर मिळाले. वी गॉट अ रिप्लाय फ्रॉम हिम. त्याच्याकडून आम्हाला उत्तर मिळाले. द शॉप इज ओपन फ्रॉम 8 AM. सकाळी 8 वाजल्यापासून दुकान सुरू असते. द शॉप इज ओपन फ्रॉम 8 AM. सकाळी 8 वाजल्यापासून दुकान सुरू असते. आय एम फ्रॉम सातारा. मी साताऱ्याचा आहे किंवा मी साताऱ्याहून आहे. आय एम फ्रॉम सातारा. नेक्स्ट प्रिपोजिशन पहा, सिन्स. सिन्स म्हणजे पासून. आता सिन्स केव्हा यूज करायचं, जर एखादी क्रिया चालू असताना. एखादी क्रिया चालू असताना सिन्स हे प्रिपोजिशन यूज होतं. म्हणजे काय बघा, इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे. क्रिया चालू आहे म्हणून काय यूज केलं आहे, सिन्स हे प्रिपोजिशन यूज केलं आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2002. मी 2002 पासून मुंबईत राहत आहे. अजूनही मुंबईत राहत आहे म्हणून काय, तर सिन्स हे प्रिपोजिशन यूज केलं आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2002. मी 2002 पासून मुंबईत राहत आहे. द शॉप इज ओपन फ्रॉम 8 AM. सकाळी 8 वाजल्यापासून दुकान सुरू असते. नेहमीची क्रिया सांगण्यासाठी फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज करतात आणि क्रिया चालू आहे हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा सिन्स हे प्रिपोजिशन यूज होतं. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन पहा, दॅन. दॅन मीन्स पेक्षा. जेव्हा एखादी अमाऊंट, नंबर किंवा डिस्टन्स कम्पेअर करायचं असतं तेव्हा दॅन हे प्रिपोजिशन यूज होतं. द प्राइस ऑफ द कार वॉज मोअर दॅन माय एक्सपेक्टेशन. द प्राइस ऑफ द कार वॉज मोअर दॅन माय एक्सपेक्टेशन. म्हणजे काय, कारची किंमत माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होती.
कारची किंमत माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. आय एम ओल्डर दॅन हर, मी तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. आय एम ओल्डर दॅन हर, मी तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. द डिस्टन्स फ्रॉम पुणे टू मुंबई इज मोअर दॅन 300 किलोमीटर. द डिस्टन्स फ्रॉम पुणे टू मुंबई इज मोअर दॅन 300 किलोमीटर. पुणे ते मुंबई हे अंतर 300 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा अमाउंट कम्पेअर केली आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आहे, वयाने मोठा आहे. वय आपण काय करतो, नंबर्स मध्ये सांगत असतो, म्हणून काय नंबर कम्पेअर केलेला आहे. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये काय तर डिस्टन्स कम्पेअर केलेला आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन काय आहे, विदाउट. विदाउट मीन्स च्या शिवाय. विदाउट मीन्स शिवाय. आय डोंट लाईक कॉफी विदाउट शुगर, मला साखरेशिवाय कॉफी आवडत नाही. आय कांट लिव्ह विदाउट यू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आय कांट लिव्ह विदाउट यू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. विदाउट वॉटर द प्लांट्स विल डाय. विदाउट वॉटर द प्लांट्स विल डाय, पाण्याशिवाय झाडे मरतील. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे थ्रू. थ्रू मीन्स द्वारे, माध्यमातून किंवा च्या मधून. आता एक्झाम्पल्स पहा. यू कॅन सेल युअर हाऊस थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्ही तुमचे घर जाहिरातीद्वारे विकू शकता. यू कॅन सेल युअर हाऊस थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्ही तुमचे घर जाहिरातीद्वारे विकू शकता. ही वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी डिफिकल्ट टाइम, तो खूप कठीण काळातून जात होता. He was going through a very difficult time. तो खूप कठीण काळातून जात होता. He walked through the forest. तो जंगलातून फिरला किंवा तो जंगलातून गेला. He walked through the forest. Next through चा यूज पहा. I can see through the window. मी खिडकीतून पाहू शकतो, म्हणजे एखाद्या वस्तूच्या आरपार पाहणे किंवा आरपार जाणे तेव्हा सुद्धा काय करायचं आहे, थ्रू हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. आय कॅन सी थ्रू द विंडो, आपण विंडोच्या म्हणजे खिडकीच्या आरपार पाहू शकतो. मी खिडकीतून पाहू शकतो. वॉटर पास्ट थ्रू दिस पाईप, या पाईप मधून पाणी गेले. पाईप मधून पाणी आरपार गेलेलं आहे, म्हणून काय थ्रू हे प्रिपोजिशन यूज केलेलं आहे. वॉटर पास्ट थ्रू दिस पाईप, या पाईप मधून पाणी गेले. द कॅट वेंट थ्रू अ गॅप इन द फेन्स, मांजर कुंपणाच्या एका अंतरातून गेली. द कॅट वेंट थ्रू अ गॅप इन द फेन्स, मांजर कुंपणाच्या एका अंतरातून गेली. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे टिल, अंटिल. दोन्हीचा मीनिंग काय आहे, पर्यंत. दोन्हीचाही मीनिंग आहे पर्यंत. आय वॉज अवेक टिल लेट इन द नाईट, मी रात्री उशिरापर्यंत जागा होतो. आय वॉज अवेक टिल लेट इन द नाईट, मी रात्री उशिरापर्यंत जागा होतो. आय विल वेट अंटिल माय मदर अराइव्स, माझी आई येईपर्यंत मी थांबेन. आय विल वेट अंटिल माय मदर अराइव्स, माझी आई येईपर्यंत मी थांबेन. आय विल वर्क टिल 5 PM एव्हरी डे, आय वर्क टिल 5 PM एव्हरी डे, मी रोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करतो. आय वेटेड अंटिल 6 o'clock अँड देन आय वेंट होम, मी 6 वाजेपर्यंत थांबलो आणि मग घरी गेलो. आता इथे आपण फर्स्ट जे प्रिपोजिशन पाहिलं बाय, त्याचा मीनिंग पण पर्यंत होतो, पण त्यात काय असतं की पर्यंत म्हणजे त्या वेळेच्या अगोदरही तुम्ही करू शकता काम, म्हणून बाय हे प्रिपोजिशन यूज करतात. पण टिल आणि अंटिल याचा मीनिंग जो आहे पर्यंत, त्यात ते काय असतं तर टिल 5 PM म्हणजे 5 वाजेपर्यंतच काम करायचे, 5 च्या आधी तुम्ही नाही जाऊ शकत, म्हणून हे टिल आणि अंटिल हे प्रिपोजिशन यूज करतात. पण जर तुम्हाला त्या वेळेच्या अगोदरही ते काम करता येत असेल तर काय,
बाय हे प्रिपोजिशन यूज होता। नेक्स्ट प्रिपोजिशन पहा, टू। टू मीन्स चा कड़े, टू मीन्स चा कड़े, डेस्टिनेशन चा कड़े किंवा एखाद्या डिरेक्शन कड़े। एग्जांपल्स पहा, दिल्ली इज टू द नॉर्थ ऑफ इंडिया, दिल्ली भारताच्या उत्तरेस आहे। दिल्ली इज टू द नॉर्थ ऑफ इंडिया, दिल्ली भारताच्या उत्तरेस आहे। आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे। आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे। दिस रोड गोज टू पुणे, हा रस्ता पुण्याला जातो। दिस रोड गोज टू पुणे, हा रस्ता पुण्याला जातो। नेक्स्ट टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने। द बॉय इज वॉकिंग टुवर्ड्स द वॉटर, मुलगा पाण्याकडे चालला आहे। द बॉय इज वॉकिंग टुवर्ड्स द वॉटर, मुलगा पाण्याकडे चालला आहे। द बलून इज फ्लाइंग टुवर्ड्स द माउंटेन, फुगा डोंगराच्या दिशेने उडत आहे। द बलून इज फ्लाइंग टुवर्ड्स द माउंटेन, फुगा डोंगराच्या दिशेने उडत आहे। दे आर कमिंग टुवर्ड्स अ बोट, दे आर कमिंग टुवर्ड्स अ बोट, ते बोटीच्या दिशेने येत आहेत। द नेक्स्ट बियॉन्ड, बियॉन्ड म्हणजे काय, च्या पलीकडे, न दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे। शी इज बियॉन्ड युअर अंडरस्टँडिंग, ती तुमच्या समजण्याच्या पलीकडची आहे। शी इज बियॉन्ड युअर अंडरस्टँडिंग, ती तुमच्या समजण्याच्या पलीकडची आहे। व्हॉट इज बियॉन्ड दॅट रिव्हर, त्या नदीच्या पलीकडे काय आहे। व्हॉट इज बियॉन्ड दॅट रिव्हर, त्या नदीच्या पलीकडे काय आहे। देअर इज नथिंग बियॉन्ड लाईफ, आयुष्याच्या पलीकडे काहीही नाही। देअर इज नथिंग बियॉन्ड लाईफ, आयुष्याच्या पलीकडे काहीही नाही, म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा बियॉन्ड हे प्रिपोजिशन येत। आणि अक्रॉस, अक्रॉस म्हणजे सुद्धा च्या पलीकडे, पण दिसणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे, याचा यूज ही आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे। इथे पहा, माय होम इज अक्रॉस द रोड, माझे घर रस्त्याच्या पलीकडे आहे। माय होम इज अक्रॉस द रोड, माझे घर रस्त्याच्या पलीकडे आहे। ही इज अक्रॉस द रोड, तो रस्त्याच्या पलीकडे आहे। ही इज अक्रॉस द रोड, तो रस्त्याच्या पलीकडे आहे। द बॉय स्वॅम अक्रॉस द लेक, मुलं पोहत तलावाच्या पलीकडे गेली। द बॉय स्वॅम अक्रॉस द लेक, मुलं पोहत तलावाच्या पलीकडे गेली। नेक्स्ट प्रिपोजिशन आहे विथ। विथ म्हणजे काय, तर सह किंवा सोबत। विथ म्हणजे सह किंवा सोबत। वी आर विथ यू, आम्ही तुझ्या सोबत आहोत। वी आर विथ यू, आम्ही तुझ्या सोबत आहोत। शी केम टू द एअरपोर्ट विथ हिम, ती त्याच्या सोबत विमानतळावर आली। शी केम टू द एअरपोर्ट विथ हिम, ती त्याच्या सोबत विमानतळावर आली। सिट डाऊन अँड हॅव ब्रेकफास्ट विथ अस, सिट डाऊन अँड हॅव ब्रेकफास्ट विथ अस, आमच्या सोबत बसा आणि नाश्ता करा। आमच्या सोबत बसा आणि नाश्ता करा। थँक्स फॉर वॉचिंग।